नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवाद या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। मागील काही लेक्चरला आपण राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाची व्याख्या, अर्थ आणि राष्ट्रवादाचे प्रकार या संदर्भात आपण गेल्या 4-5 लेक्चर पासून आपण चर्चा करत आहोत। तर या सर्व चर्चेमधून आपण एक अभ्यास केला की राष्ट्रवाद ही एक मानसिक आणि भावनिक अवस्था आहे। लोकांना आपल्या भूप्रदेशाविषयी आत्मीयता निर्माण होत असते। ही आत्मीयता किंवा ही बांधिलकी निर्माण होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहे, ते म्हणजे भूप्रदेश, समान वंश, समान भाषा। यामुळे व्यक्तीला आपण ज्या भूप्रदेशामध्ये राहतो त्या भूप्रदेशाच्या विषयी एक अस्मिता आणि आपुलकीचं नातं व्यक्ती आणि ती भूमी असं निर्माण होत असतं। ह्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी, मातृभूमीच्या अस्तित्वासाठी व्यक्तीच्या मनामध्ये जर राष्ट्रवादी भावना निर्माण झालेली असेल तर या मातृभूमीसाठी तो आपलं प्राणही द्यायला तयार होत असतो। या सगळ्या माध्यमातून ही राष्ट्रवादी भावना व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असते। या राष्ट्रवादी भावना निर्माण झाल्यामुळे जगामध्ये वेगवेगळी राष्ट्रांची निर्मिती झालेली आहे। जर्मन लोक असतील, फ्रान्स असेल, इटली असेल, इस्रायल असेल, ही जी काही राष्ट्र राज्य निर्माण झालेली आहे ही या राष्ट्रवादी भावनेने प्रेरित झाल्यामुळेच निर्माण झालेली आहे। भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं उदाहरण आपण घेतलं तर भारतातील लोकांच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयी, आपल्या मातृभूमीविषयी आपुलकीचं नातं निर्माण झालं, त्यामुळे त्यांनी आपल्या राष्ट्र उभारणीमध्ये प्रसंगी प्राणांचं बलिदानही केलेलं आहे। ही राष्ट्रवाद निर्माण होण्यास कोणती घटक कारणीभूत असतात या संदर्भात आपण आढावा घेत आहोत। यामध्ये आपण भौगोलिक एकता या घटकाचे आपण मागील लेक्चरला आढावा घेतलेला होता की जर समान भूप्रदेश असेल, जमीन किंवा भूप्रदेश जर सलग असेल तर अशा त्या भूप्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी आपुलकीचं नातं निर्माण होत असतं, त्यामुळे राष्ट्रवादी भावना ही निर्माण होत असते। आज आपण वांशिक एकता, भाषिक एकता हे जे काही घटक आहे म्हणजे वंश आणि भाषा, हे घटक सुद्धा राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण भूमिका हे निभावत असतात। या दोन मुद्द्यांच्या बाबतीत आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत। तर वंश हा जो काही घटक आहे हा घटक राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावत असतो। म्हणजे प्राध्यापक बर्जेस जे आहे यांनी तर राष्ट्रवाद आणि राष्ट्र आणि राष्ट्रवाद यांच्या निर्मितीमध्ये वंश हा घटक अतिशय महत्वाचा आहे असं मत प्रतिपादन केलेलं आहे। म्हणजे राष्ट्रवादाच्या निर्मितीस अतिशय उपयुक्त असणारा घटक म्हणून वांशिक एकतेकडे किंवा वंश या घटकाकडे पाहिले जात असते। एकाच किंवा समान वंशाच्या लोकांमध्ये परस्परांविषयी एक आपुलकीची आणि आपलेपणाची भावना निर्माण होत असते, त्यामुळे आपण एकाच वंशाचे आहोत, आपला वंश शुद्ध आहे किंवा तसेच इतर वंशापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, ही जी भावना आहे ही भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये एकात्मता आणि तसेच राष्ट्रीयत्व ही निर्माण करत असते। मग त्यातून राष्ट्रवादी भावना ही विकसित होत असते। म्हणूनच लीकॉक हा जो काही विचारवंत आहे तो असं म्हणतो की वंश ही राष्ट्रीयत्व निर्माण करणारा महत्वाचा घटक आहे। जे वंश हा राष्ट्रीयत्व निर्माण जो काही करणारा घटक आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे। या वांशिक एकतेच्या कल्पनेमधूनच भाषा, इतिहास, परंपरा, संस्कृती इत्यादींबद्दलची एकतेची भावना किंवा एकतेची कल्पना ही वाढीस लागत असते, एकतेची भावना वाढीस लागत असते। जी वांशिक एकता आला म्हणजे संस्कृती समान आली, रूढी परंपरा समान आल्या, भाषा आणि इतिहास समान आला, म्हणजे जे काही पुढचे जे काही घटक आहे म्हणजे समान भाषा असेल, समान संस्कृती असेल, समान इतिहास असेल,
ही जी काही घटक व्यक्तीच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण करतात, तर हे वांशिक एकता ह्या घटकांमुळे, म्हणजे वांशिक एकता ह्या घटकामुळे पुढील अनेक घटकांवरती परिणाम हा पडत असतो। म्हणून राष्ट्रवादी भावनेच्या विकासामध्ये ह्या वांशिक एकतेचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। तर राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये किंवा वाढीमध्ये वंश हा अतिशय उपयुक्त घटक ठरत असल्यामुळेच राष्ट्र निर्मितीसाठी अशा प्रकारच्या वांशिक एकतेची अजिबात आवश्यकता नाही असेही काही विचारवंत म्हणतात। म्हणजे जरी सुद्धा राष्ट्र उभारणीच्या कामगिरीमध्ये राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये वंश हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे असं जरी काही लोक म्हणत असतील, तरी सुद्धा काही विचारवंतांचं असं मत आहे, म्हणजे असे खूप विचारवंत आहे की ते असं म्हणतात की राष्ट्र निर्मितीमध्ये अशा वांशिक एकतेची अजिबात आवश्यकता नाही। मग त्यातील रेनन हा एक विचारवंत आहे। तर रेनन असं म्हणतात की आधुनिक काळात रक्ताची शुद्धता सापडणे अतिशय अवघड आहे। मग अशा प्रकारची वांशिक शुद्धता मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये सापडणे अवघड आहे असं रेनन विचारवंत म्हणतात। ते म्हणतात की समान एक वंश त्याच वंशांचे लोक पुढे चालत आलेले आहेत असा रक्तशुद्ध वंश सापडणं आज अतिशय दुर्मिळ झालेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवाद ही भावना, वांशिक एकता किंवा वंश हा घटक राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये फार मोठी भूमिका बजावतो असं काही या रेनन यांना वाटत नाही। पण काही विचारवंत असं म्हणतात की वंश श्रेष्ठत्वाचा अभिमान बाळगणे हा घटक मानवाच्या तसेच मानव जातीच्या विकासाच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा आहे। या वंश श्रेष्ठत्वाच्या तत्वाच्या आधार घेऊनच हिटलरने ज्यू वंश यांची कत्तल घडून आणलेली आहे। म्हणजे माणुसकीला काळीमा फासणार असं कृत्य या वंश शुद्ध देशा नावाखाली केलं गेलं होतं। हिटलरचा इतिहास तुम्हाला कदाचित माहिती असेल, हिटलरनी लाखो लोकांची, जर्मनीमधील लाखो ज्यू लोकांची हत्या घडून आणलेली होती। का? की त्यांचा जो काही ज्यू हा जो वंश आहे तो शुद्ध नाहीये। मग शुद्ध वंश कोणता? आर्य वंश हाच किंवा नॉर्डिक वंश हाच खऱ्या अर्थाने जर्मनीचा पारंपरिक शुद्ध वंश आहे। या वंशाच्या लोकांनाच जर्मनीमध्ये राहण्याचा अधिकार आहे, या लोकांच्या, या वंशाच्या लोकांनाच राज्य करण्याचा, राज्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे। अशा प्रकारची विचार हिटलरने घेऊन इतर वंशाच्या लोकांनी कत्तल केलेली आहे। त्यामुळे वंश हा घटक जो आहे हा राष्ट्रवादाच्या, राष्ट्रविकासासाठी मारक ठरतो असा एक काय अशी भीती एक प्रकारची निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे नॅझीनी, जोसेफ असेल, जे एच रोज असतील ह्या विचारवंतांनी सुद्धा वांशिक एकता हा जो काही घटक आहे हा राष्ट्रवादाच्या विकासासाठी मारक ठरतो असं मत प्रतिपादन केलेलं आहे। पण तरी सुद्धा आपण एक जर बघितलं की समान जे लोक राहतात या समान लोकांमध्ये किंवा समान वंशाच्या लोकांमध्ये परस्पर आपुलकीची भावना एक नैसर्गिकरित्याच निर्माण होत असते। त्या लोकांचा वंश समान आहे ना, ते लोक आपोआपच नॅचरली एकता निर्माण होत असते त्यांच्यामध्ये। त्यामुळे काय होतंय की स्वकीयांबद्दल आत्मीयता व परकीयांबद्दल एक परकेपणाची भावना निर्माण होते, तसेच अलगत्तेची भावना त्यामध्ये निर्माण होत असते। म्हणजे आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व असावं समान वंशाच्या लोकांचं अशीही भावना त्या संबंधित व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण होती। त्यामुळे जिमर्न, बर्जेस आणि लेकॉक या विचारवंतांनी राष्ट्रवाद ही, वंश ही राष्ट्रवाद निर्माण करणारी महत्वाची बाब मानली आहे। मग मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉर्ड ब्राइस, मॅझिनी, रेनॉन हे असं म्हणतात की आधुनिक समाजामध्ये
राष्ट्रवाद निर्मितीचा जो काही घटक आहे त्यामध्ये वंश हा घटक दुय्यम आहे हे आपण मगाशी बघितलं. तसेच आज कुठेही वांशिक शुद्धता नाहीये असंही त्यांचं मत आहे. त्यामुळे वंश भिन्नत्व ही जी काही कन्सेप्ट आहे किंवा वेगवेगळे वंश जे आहे तर यामुळे संघर्ष निर्माण होत असतो. मग सायप्रसमध्ये ग्रीक व तुर्क यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला होता. रशियामध्ये स्लॉव व बोस्नियन यांच्यामध्ये संघर्ष झालेला आहे. वेगवेगळे भिन्न वंश आहे हे त्याची उदाहरणे आहे. त्यामुळे तसेच युगोस्लोव्हाकिया जो काही राष्ट्र आहे तो हर्जे गोविनस व क्रोट ह्या दोन वंशामध्ये संघर्ष झालेला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही वंश भिन्नत्वामुळे संघर्ष निर्माण झालेला आहे. वर्णद्वेष निर्माण झालेला आहे. त्यामुळे गौरवर्णीय कृष्णवर्णीय जे काही निग्रो असतील यांच्यामध्ये आफ्रिकन असेल ते तर यांच्यामध्ये सतत संघर्ष निर्माण झालेला आहे. भारतातील उत्तर दक्षिण जे काही भेद झालेला आहे म्हणजे आर्यवंश द्रविड वंश अशा प्रकारचे जे काही दोन वेगवेगळे वंश आहे त्यामध्ये संघर्ष हा वांशिक संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. हा जो काही वांशिक संघर्ष आहे हा राष्ट्रीय एकात्मतेस अडथळा सुद्धा निर्माण होतो. एक गोष्ट इथं लक्षात येणं गरजेचं आहे की वंश हा जो काही घटक आहे तो जसा लोकांना एकत्र जोडतो तसेच दोन वेगवेगळे वंश हे लोकांना वेगवेगळे सुद्धा करतात. हे इथं महत्वाचं आहे. त्यामुळे वंश हा जो काही घटक आहे हा समान वंश असेल तर त्यामध्ये राष्ट्रवादाची भावना ही निश्चितपणे विकसित होत असते. त्यानंतर पुढचा आपला जो काही मुद्दा आहे ती तो म्हणजे भाषिक एकता. जसं समान वंशाचे लोक एकत्र येऊन त्यांच्यामध्ये परस्पर आपुलकी निर्माण होत असते तशी समान भाषा बोलणारे लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपुलकी निर्माण होत असते. म्हणून भाषा ही अभिव्यक्ती करण्याचं ते साधन आहे. समान भाषा असेल तरच त्या दोघांना एकमेकांचं जे काही विचार आहे त्या विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. त्यामुळे सहजरित्या ते एकमेकांशी अनुरूप होऊ शकतात. कुठे बाहेरही गेलं एक एखादा जर उर्दू भाषा बोलणारे असेल आणि एक आपण जर मराठी भाषा बोलणारा असेल अजून दुसरा व्यक्ती भेटला त्यांना तो सुद्धा मराठी भाषाच बोलतो आणि दुसरा उर्दू भाषा बोलतोय तर साहजिकच आहे मराठी भाषिक व्यक्ती जी आहे ती मराठी भाषिकाकडे सहजरित्या आकर्षित होऊ शकते. त्यांच्यामध्ये परस्पर आपुलकीचं नातं हे निर्माण होऊ शकतं. म्हणून राष्ट्रवाद ही जी काही भावना आहे ही भावना व्यक्त करण्याचं भाषा हे एक महत्वाचं साधन आहे. त्यामुळे या भाषेमुळे राष्ट्रवादाची निर्मिती व प्रसार एकाच या भाषेच्या स्वीकारामुळे लवकरात लवकर होत असतो. समान भाषा असणाऱ्या लोकांमध्ये भावनिक आणि वैचारिक आदान प्रदान लवकर होत असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकतेची जी काही नातं आहे एकतेचं नातं आहे ते अगदी दृढ होत जातं. रॅमसे मूर जे काही विचारवंत आहे ते असं या संदर्भात म्हणतात की राष्ट्र निर्मितीच्या कार्यात भाषेची एकता हा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. कारण व्यक्तीचे विचार अभिव्यक्त करण्याचं साधन भाषा या आहे. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण जी आहे ही भाषेच्या आधारावरती सहजरित्या ही होत असते. जर भिन्न भाषा असेल तर वैचारिक देवाणघेवणीमध्ये अडथळे निर्माण होतात. युरोपियन जो काही राष्ट्रवाद आहे जे मागील लेक्चर सांगितलं युरोप हा जरी खंड असेल तर वेगवेगळे राष्ट्र त्यामध्ये निर्माण झालेले आहे. पोर्तुगेल असेल स्पेन असेल जर्मन असेल फ्रान्स असेल इटली असेल ही जी काही राष्ट्र आहे ही राष्ट्रांचं जी काही राष्ट्रवाद निर्माण झालेलं आहे यांच्या लोकांमध्ये या राष्ट्रातील लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण झाली आणि स्वतंत्र राष्ट्र राज्य निर्माण झालं तर याला भाषिक एकतेची जोड आहे. भाषिक एकतेची जोड मिळालेली आहे किंवा या भाषेने या राष्ट्रवादाच्या उभारणीमध्ये महत्वाची भूमिका राबवलेली आपल्याला दिसून येते. फ्रेंच भाषा असेल या फ्रेंच
फ्रेंच भाषा फ्रान्सच्या निर्मितीला तिने योगदान दिलंय. जर्मन भाषा जर्मनीच्या निर्मितीचा योगदान दिलेला आहे. त्याबरोबरच इंग्रजांचं जे काही साहित्य असेल तर त्या साहित्याची या भाषेच्या आधारे इंग्लिश भाषेमुळे युरोपियन राष्ट्रांमध्ये एकतेचं नातं यामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यामध्ये शेक्सपियरचं जे काही साहित्य असेल ते सुद्धा या भाषेच्या देवाणघेवाणीमध्ये महत्वाचं भूमिका करून येतं. या भाषा या घटकामुळे राष्ट्रवाद घडण्याची प्रक्रिया ही जोमाने आणि वेगाने होत असते. याबद्दल जोसेफ हे जे विचारवंत आहे ते असं म्हणतात की समान भाषेमुळे नीतिमूल्ये चालीरीती परंपरा इत्यादी बाबतीत केवळ समान आदर्श निर्माण होतात. एवढेच नाही तर संपूर्ण राष्ट्राचा मानसिक पिंडच एकात्म बनू शकतो. म्हणजे फक्त आदर्श किंवा रूढी परंपरा चालीरीती ह्या केवळ निर्माण होतात असं नाही, हे आदर्श निर्माण होतात असं नाही, तर भाषेच्या स्वीकारामुळे समान भाषेमुळे संपूर्ण राष्ट्राची उभारणी तयार होत असते, संपूर्ण राष्ट्र निर्माण होत असतो असं जोसेफ हे विचारवंत म्हणतात. मगाशी आपण बघितलं वंश जसा व्यक्तींना जोडतो तसा तो व्यक्तींना एकमेकांपासून दूरही लोटत असतो, तशाच प्रकारचं भाषेचं आहे. समाजातील भाषेमध्ये जर विभिन्नता असेल भिन्नत्व असेल तर ते राज्याचं विघटन सुद्धा घडवतात. उदाहरणार्थ पाकिस्तानमधलं उर्दू भाषिक वर्चस्व जे आहे तर त्याला जुगार देऊन ते जुगारून बांगला जी काही भाषा आहे बांगलादेशची तर त्या भाषेच्या वरून बांगलादेश वेगळा निर्माण झालेला आहे. म्हणजे उर्दू भाषा बांगलादेश लोकांना मान्य नाहीये, ती बांगला भाषा त्यांना मान्य आहे. म्हणजे भाषेच्या आधारावरती हे दोन राष्ट्र निर्माण झाले. जरी धर्माच्या आधारावरती एक असतील, पाकिस्तानमध्ये मुस्लिमच आहे बांगलादेशमध्ये मुस्लिमच होते, म्हणजे धर्माच्या आधारावरती राष्ट्र निर्माण झालंय पाकिस्तान म्हणून, परंतु भाषेच्या आधारावरती त्याचं विघटन सुद्धा घडून आलेलं आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे अर्थातच काय म्हणता येईल तर राष्ट्रवाद निर्मितीच्या जडणघडणीमध्ये भाषा हा घटक अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे हिंदू भाषा आहे भारतीय लोकांची, त्यांची जडण हिंदू प्रामुख्याने हिंदू, पण भारतामध्ये अनेक लोक एकत्र राहतात तरी सुद्धा भाषा हा घटक काही फार मोठा राष्ट्रवादाच्या निर्मितीस अडथळा ठरला नाही. त्यामुळे भाषा जी काही समाजातील रूढी परंपरा चालीरीती यांची देवाणघेवाण करण्याचं एक महत्वाचं साधन असून विचारांची देवाणघेवाण त्यातून होत असते, त्यातूनच राष्ट्रवादाची निर्मिती झालेली आहे हे युरोपियन कंट्रीजनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने भाषा आणि वंश ही जी काही दोन घटक आहे हे दोन घटक राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये कशा पद्धतीने उपयुक्त आहे या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. यापुढील जे काही मुद्दे आहे यापुढीलही काही घटक आहे, समान इतिहास आहे समान संस्कृती आहे समान हितसंबंध आहे सांस्कृतिक एकात्मता आहे समान आर्थिक हितसंबंध आहे, हे घटक सुद्धा राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. या संदर्भातही आपण पुढील लेक्चरला सविस्तर आढावा घेणारच आहे. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.